एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्स सादर करत आहे फॉरगॉटन जेम्स ऑफ इंडियन क्रिकेट. मी द्वारकानाथ संजगिरी, नमस्कार. गेल्या वेळेला तुम्ही रणजीचा एपिसोड पाहिला, तो राजपुत्र होता. आज आणखीन एका राजपुत्राबद्दल मी बोलणार आहे, जो राजपुत्र रणजीचा नातू होता. तुलीप सिंहजी त्याचा मामा होता. हा बनासकंठाचा राजपुत्र, राजाचा दुसरा मुलगा. खरं तर त्याच्याकडे पॉपिंग ग्रीजचा राजपुत्र व्हायची गुणवत्ता होती आणि तो खेळताना तसा वाटायचा सुद्धा. पण धावांचा हिशोब केला, करिअरचा हिशोब केला, तर तो राजपुत्र झाला नाही. का झाला नाही त्याला अनेक कारण आहेत. पण आजही तुम्ही जर जुन्या कुठल्या क्रिकेटपटूला विचारलं त्याबद्दल, तर तो सांगेल की तो खरा खुरा कलावंत होता, अतिशय उत्कृष्ट फलंदाज. तो का पुढे मोठा बॅट्समन झाला नाही हे कुणालाच कळलं नाही. त्याचं नाव हनुमंत सिंग. त्याला काही लोक छोटू म्हणत, कारण तो छोटासा होता. त्याला काही लोक हनु म्हणत, पण अनेकांनी त्याच्यावर प्रेम केलं. मी स्वतः हनुमंत सिंगला पाहिलंय, अनेकदा त्यांच्यावर गप्पा मारल्यात. आणि हनुमंत सिंग बरोबर गप्पा मारणं म्हणजे ज्ञानकोशाशी बोलणं असं समजायला काही हरकत नव्हती. इतकं क्रिकेटचं ज्ञान त्यांना होतं. म्हणजे काही अडलं तरी हनुमंत सिंगकडे जाणं हा एक मोठा पर्याय असेल. आणि हनुमंत सिंग क्रिकेटमध्ये बोललेला माणूस होता. इतका की एकदा वासू परांजपे त्याला असं म्हणत होता की अरे हनु, जर क्रिकेट नसतं तर आपण काय केलं असतं, आपण कुठल्या विषयावर गप्पा मारल्या असतं, आपलं आयुष्य कसं गेलं असतं. इतका तो माणूस क्रिकेटमध्ये डुबलेला असा माणूस होता. आणि वासू तर असं सांगतो की ऑनसाईडचा हनुमंत सिंगचा जो खेळ होता तो पीटर मेच्या तोडीचा खेळ होता. आणि पीटर मे हा त्या काळामध्ये म्हणजे 60 अतिशय महान फलंदाज म्हणून मानला जायचा. इंग्लंडचा तो फलंदाज होता आणि ऑनसाईड त्याची अत्यंत देखणी होती. हनुमंत सिंग, मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे, तो बनासकांठाचा. त्याच्यानंतर तो त्याची रणजी ट्रॉफी जी आहे ती मध्य भारत आणि राजस्थानसाठी खेळला. त्याचं युनिव्हर्सिटीचं शिक्षण हे डेली कॉलेजमध्ये झालं इंदोरच्या. आणि आजही त्या इंदोरच्या डेली कॉलेजच्या ग्राउंडला हनुमंत सिंगचं नाव दिलं आहे. राजू मुखर्जी हा एक बंगालचा एक्स प्लेयर, टेस्ट खेळला नाही पण रणजी खेळला आणि उत्कृष्ट क्रिकेटवर लिहितो. इंग्लिश लिटरेचरचा विचार केला की इंग्लिशमध्ये जे लिहितात त्याचा विचार केला तर तो नेव्हिल कार्डस आहे असं म्हणायला पाहिजे, इतकं सुंदर तो लिहितो. तो स्वतः हनुमंत सिंगच्या विरुद्ध अनेक वेळा खेळला. त्याने हनुमंत सिंगला खूप जवळून पाहिलं आहे. आणि तो असं म्हणतो की हनुमंत सिंगची बॅट ही व्हायोलिनिस्टच्या बो सारखी असते. ती सुंदर सुंदर सॉफ्ट मेलडीज तयार करते आणि जे खरे रसिक असतात, जे खरे तज्ज्ञ असतात, ते त्या मेलडीजमुळे मोहित होतात. त्याच्या त्या फलंदाजीत हिंसा नसते किंवा असा तगडेपणा, एक स्ट्रॉंगनेस जाणवत नाही. जाणवते ती फक्त ग्रेस. इतका ग्रेसफुली तो बॅटिंग करतो. 1956-57 साली त्यांनी रणजी ट्रॉफीला सुरुवात केली, पण टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांना संधी मिळाली 1964 इंग्लंडविरुद्ध, ज्यावेळेला येथे माईक स्मिथची टीम आली होती. 5-5 कसोटी सामने त्यावेळेला अनिर्णित राहिले. खूप धावा केल्या गेल्या, अनेकांनी अनेक शतकं ठोकली. बुधी गुंदरांनी 2 ठोकली, जयसीमाने शतक ठोकलं, पतौडीनी 203 धावा ठोकल्या, बापू नाडकर्णींनी शतक ठोकलं, अनेकांनी शतक ठोकली. त्यात सर्वोत्कृष्ट शतक हे हनुमंत सिंगचं शतक मानलं जातं. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ते त्यांनी पदार्पणात ठोकलं फिरोजशाह कोटला मैदानावर. आणि आल्या क्षणापासून तो अक्षरशः गोलंदाजीवर स्वार झाला होता. पेस बॉलर असो, स्पिन बॉलर असो, तो अप्रतिम बॅटिंग करायचा. हनुमंत सिंगच्या बॅटिंगचं जे काही वैभव होतं किंवा जी महत्त्वाची गोष्ट कुठली होती, तर तो बॅकफूट प्लेअर होता. आणि तो जो काळ होता क्रिकेटचा, त्या काळामध्ये बॅकफूट प्लेयर्स जास्त नव्हते. बरेचसे खेळाडू हे फ्रंटफूटवर खेळायचे, बॅकफूटवर खेळणारे फार कमी खेळाडू होते आणि त्यात हनुमंत सिंग हा अव्वल होता. आणि त्यामुळेच असेल की वेगवान गोलंदाजांना तो बॅकफूटवर जाऊन अतिशय सुंदर शॉट्स मारायचा, विशेषतः ऑन साईडला
आणि स्पिनर्सचा खेळताना तो स्टेप आउट होऊन चेंडूला जाऊन भिडायचा. इंग्लंडकडे त्यावेळेला टिटमस होता, विल्सन होता, मॉर्टिमोर होता. त्यांना हनुमंत सिंगने पुढे जाऊन बॅटिंग केली, तो पुढे जाऊन त्यांना भिडला आणि उत्कृष्ट ड्राईव्ह मारले. आणि जे वेगवान गोलंदाज होते त्यांना बॅकफूटवर जाऊन त्यांनी मिडविकेट ते स्क्वेअर लेग या अख्ख्या परिघामध्ये उत्कृष्ट फटके खेळले. खरं तर त्याचा अख्खा आर्ट हा कव्हरपासून स्क्वेअर लेगपर्यंतच होता, धरायला हरकत नाही. आणि ह्या अख्ख्या आर्टमध्ये तो बॅकफूटवर उत्कृष्ट शॉट्स खेळायचा. सुरुवात तर दणदणीत झाली होती पदार्पणात शतक. त्याच्या आधी पदार्पणात शतक लाला अमरनाथने केलं होतं, दीपक शोधननी केलं होतं, कृपाल सिंगनी केलं होतं, अब्बास अली बेगनी केलं होतं आणि हा पाचवा खेळाडू होता पदार्पणात शतक ठोकणारा. लोकांना तो खऱ्या अर्थाने राजपुत्र वाटला. त्यानंतर लगेच 1964 साली म्हणजे त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया आले आणि पहिल्या टेस्टमध्ये भारताची परिस्थिती बिकट होती. दुसऱ्या डावामध्ये 25 ला 4 विकेट्स होत्या आणि नील हॉक आणि मॅकॅन्झी आग ओकत होते. त्यावेळेला हनुमंत सिंग बॅटिंग लागला आणि त्या समोर होता विजय मांजरेकर, रॉक ऑफ जिब्राल्टर, कितीतरी सिनियर क्रिकेटपटू त्याच्यात विचार केला तर. 1950 साली त्याची करिअर सुरू झाली होती विजय मांजरेकरांची आणि हनुमंत सिंगची तर नुकतीच झाली होती. पण विजय मांजरेकरांनी ठरवलं की आपण हनुमंत सिंगला स्टँड द्यायचा आणि विजय मांजरेकरने एक बाजू लावून धरली, 40 धावा केल्या पण तो रॉक ऑफ जिब्राल्टर सारखा उभा राहिला आणि दुसऱ्या बाजूने हनुमंत सिंगने आक्रमण केलं. म्हणजे ज्याला असं म्हणतात ना कॅरीड अटॅक टू द अदर एंड ऑर टू युअर फो, ते त्यांनी नेमकं केलं. त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्ला केला आणि त्या 193 भारताच्या धावसंख्येत त्याची धावसंख्या होती 94. त्यानंतर न्यूझीलंड आली. न्यूझीलंड विरुद्ध सुद्धा हनुमंत सिंग खूप चमकला. त्याने एकदा एका इनिंगमध्ये 72 धावा केल्या, दुसऱ्या इनिंगमध्ये म्हणजे पुन्हा फिरोजशाह कोटलाला त्यांनी 82 धावा केल्या आणि त्या धावा तो अत्यंत महत्त्वाच्या धावा आहेत असं मानतो, कारण कॉलिन हा जो एक न्यूझीलंडचा गोलंदाज होता तो अत्यंत वेगात चेंडू टाकत होता, सगळे चेंडू त्याच्या कानाजवळून जात होते आणि तरीसुद्धा हनुमंत सिंग उभा राहिला. त्याने ती 82ची इनिंग खेळली. त्याच्या आधी दिलीप सरदेसाईने शतक ठोकलं होतं आणि ती कसोटी हनुमंत सिंगनी जिंकली. इथपर्यंत हनुमंत सिंगची करिअर उत्कृष्टपणे आली. यार वाय डज एव्हरीवन कीप टॉकिंग अबाउट द फ्युचर? इतना डरते क्यों है लोग फ्यूचर से? टीचर ने बोला मैथ्स नहीं पढ़ोगे तो फ्यूचर कैसे बनाओगे? फ्रेंड्स कहते हैं हाइट शॉट मतलब नो फ्यूचर. फ्यूचर हाइट देख के आता है क्या? एनीवे आई डिसाइडेड आई राइट विथ माई लेफ्ट बट आई विल बी अ राइट हैंडेड बैट्समैन. सब ने बोला लेफ्टी है लेफ्टी रहे फ्यूचर मत बिगाड़, पण मला हाथ स्टांस आवडतो. ग्रिप तो सही रहा, स्ट्रेट ड्राइव भी सही लगा. And I will get better at it. I will practice and practice and practice. I am not afraid of the future. Don't fear the future. Prepare for it. With a range of life insurance plans from AGS Federal Life Insurance. जी कलकत्त्याची कसोटी होती त्या कलकत्त्याच्या कसोटीमध्ये जाळपोळ झाली आणि ज्या वेळेला जाळपोळ झाली त्यावेळेला बेदी त्याची पहिली टेस्ट खेळत होता आणि बेदीची कॅप बेदीचा ब्लेझर हे कुठेतरी पडलं होतं. हनुमंत सिंगने धावत जाऊन ते आणलं आणि बेदीला दिलं आणि बेदीला त्याच्यातून बाहेर काढलं. बेदी कायम हनुमंत सिंगचे त्या बाबतीत ऋण मानतो. ती मॅच सुरू झाली त्यावेळेला ती जी खेळपट्टी होती ही खेळपट्टी जवळपास खरं तर शेतजमीन होती. बॉल वेड्यासारखे फिरत होते आणि वेस्ट इंडिजकडे त्यावेळेला सोबर्स होता आणि गिब्स होता. त्यावर हनुमंत सिंगने 37 धावाची छोटीशी खेळी खेळली पण ही रेट सेट ॲज वन ऑफ हिज बेस्ट इनिंग्स, कारण बॉल हातभर वळत होता, वेस्ट इंडिज क्षेत्ररक्षण होतं आणि तरीसुद्धा हनुमंत सिंग ती खेळू शकला. त्याच्या पुढच्या टेस्टमध्ये त्याने 50 धावा केल्या, अर्धशतक ठोकलं आणि तो 67 इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. इंग्लंडची जी पहिली टेस्ट मॅच होती आपली हेडिंग्लीची त्यात आपलं जवळपास पानिपत झालं होतं. फक्त आपल्याकडे लढवई वे
खेळाडू होते, त्यामुळे आपण हरलो तरीसुद्धा आपली मान ताठ राहिली. इंग्लंडने पहिल्या डावामध्ये 4 बाद 550 धावा केल्या होत्या. किती? 4 बाद 550. जेफ बायकॉटने 246 धावा केल्या होत्या आणि तो नाबाद राहिला होता. आणि त्या काळामध्ये तो हळू खेळला म्हणून त्याला पुढच्या टेस्टमध्ये ड्रॉप करण्यात आलं होतं. म्हणजे 246 धावा करून ड्रॉप केला गेलेला तो कदाचित एकमेव खेळाडू असेल. भारताचा पहिला डाव 164 धावा आटपला, त्यात टायगर पतवडीने 64 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावामध्ये भारताने फाईट बॅक केली, त्यात अजित वाडेकरनी 91 धावा केल्या, फरूक इंजिनियरनी 90 आसपास धावा केल्या आणि टायगर पतवडीनी पुन्हा एकदा शतक ठोकले 148 धावांचा. नवाब ऑफ पतवडी अँड नवाब ऑफ हेडिंगले असं त्याचं वर्णन करण्यात आलं होतं त्यावेळेस. हनुमंत सिंगने त्या खेळीमध्ये पतवडीबरोबर एक भागीदारी केली 134 धावांची, ती मॅच वाचवताना. आणि त्यात हनुमंत सिंगच्या धावा होत्या 72. अर्थात भारतीय संघ ती मॅच वाचवू शकला नाही, पण एक जबरदस्त जिद्द दाखवली. तो जो सीझन होता तो भारतीय संघाला तितकासा चांगला नव्हता. बऱ्याच वेळेला पाऊस आला, बऱ्याच गोष्टी घडल्या आणि पुढे भारतीय संघाचा परफॉर्मन्स चांगला होऊ शकला नाही. एक अजित वाडेकर सोडला तर त्या मालिकेमध्ये कोणी सातत्य दाखवलं नाही. त्यानंतर भारतीय संघ भारतात आल्यानंतर आपला दौरा ऑस्ट्रेलियाला होता आणि सगळ्यांना वाटत होतं की हनुमंत सिंग जाणार. पण आश्चर्य घडलं की टायगर पतवडी कॅप्टन असून सुद्धा हनुमंत सिंग दौऱ्यावर गेला नाही. तो दौऱ्यावर का गेला नाही तर त्याला अनफिट ठरवलं गेलं. त्याला अनफिट का ठरवलं गेलं तर त्या पायाला एक दुखापत झाली होती. आणि मग नंतर एका डॉक्टरने असं सांगितलं की त्याच्या 2 मांड्यांपैकी 1 मांडी ही दुसरीपेक्षा मोठी होती आणि त्याच्यावर ट्रीटमेंट हवी आहे. हनुमंत सिंग असं म्हणाला की मी आयुष्यभर तशीच मांडी घेऊन खेळत आलेले आणि धावा केलेले आहेत, तर त्याचा आणि त्या दुखापतीचा काहीही संबंध नाही. पण हनुमंत सिंगला वगळलं गेलं आणि त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात फक्त एकच कसोटी आली 1969 साली आणि मग त्याचं कसोटी क्रिकेट संपवलं गेलं. का संपवलं गेलं खरंच कुणाला काही माहीत नाही. हनुमंत सिंगचं काही कोणाशी वाकडं होतं असं नाही, पण त्याचं क्रिकेट संपलं, कसोटी क्रिकेट संपलं. आणि त्यानंतर तो जवळजवळ 1980 पर्यंत म्हणजे पुढे 11 वर्ष तो रणजी ट्रॉफी आणि दिलीप ट्रॉफी खेळत होता. म्हणजे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तो होता, पण त्या 11 वर्षात हनुमंत सिंगला पुन्हा वळून संधी मिळाली. त्याचं कदाचित एक कारण असं दिलं जातं की हनुमंत सिंगची जागा ही विश्वनाथने घेतली. आणि हनुमंत सिंग स्वतः म्हणतो की एकच गोष्ट मला त्यातली चांगली वाटते की माझी जागा घेणारा फलंदाज हा विश्वनाथ होता, विश्वनाथसारखा महान फलंदाज. पण विश्वनाथ हा बऱ्याच बाबतीत हनुमंत सिंगसारखा होता. म्हणजे काय की मी असं उलटं म्हणेन की हनुमंत सिंग हा बऱ्याच बाबतीत विश्वनाथसारखा होता. विश्वनाथसुद्धा बॅकफूट प्लेअर होता आणि तो कायम बॅकफूट प्लेअर राहिला. हनुमंत सिंगला मी स्वतःला बॅटिंग करताना पाहिलेलं आहे, विशेषतः ज्या वेळेला त्याला ड्रॉप केला म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेलं नाही, त्यानंतर मुंबईला एक रणजी ट्रॉफी मॅच होती, रणजी ट्रॉफी फायनल होती ती. त्यांनी पहिल्या डावात काहीतरी 70-80 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात 213 धावा केल्या होत्या, ओपनिंगला आला होता. आणि ती हनुमंत सिंगची बॅटिंग पाहून मी हतबुद्ध झालो. त्याचे जे ऑनचे फटके आजही माझ्या डोळ्यासमोर, तो हनुमंत सिंग. आणि हनुमंत सिंग असा छान बुटका देवानंदसारखा फुगा असलेला असा एक क्रिकेटपटू होता, दिसायचा अतिशय ग्रेसफुल जेव्हा बॅटिंग करायचा. आणि त्याची जी बॅकलिफ्ट होती ना तशी गोल फेरी मारून यायची. म्हणजे अशा दोनच फलंदाजांच्या बॅकलिफ्ट मी पाहिलेल्या आहेत, एक करसन घावरी आणि दुसरा हनुमंत सिंग, अशी गोल फिरून यायची. पण तरी देखील हनुमंत सिंगला यॉर्करवर कोणी फसवलंय असं मला आठवत नाही. आणि त्याचे जे ऑनसाईड जे शॉट्स होते ते पाहून सर्वच जण दिग्भूल व्हायचे. क्रिकेटच्या तंत्राच्या बाबतीत किंवा क्रिकेटचं रीडिंग करण्याच्या बाबतीत तो बाप होता. वॉज वन ऑफ द श्रुडेस्ट ब्रेन असं त्याच्याबद्दल अनेक क्रिकेटपटू म्हणतात. त्याने स्वतःच्या सुद्धा करिअरचा विचार केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की ज्यावेळेला तो इंग्लंडमध्ये खेळत होता त्यावेळेला तो अचानक फ्रंटफूटवर जाऊन खेळायला लागला. कदाचित
बॉलचा टप्पा पुढे पडतो, बॉल स्विंग होतो, तो कमी करण्यासाठी असेल किंवा काही कारण असेल. तो म्हणतो मी अचानक फ्रंटफूटवर खेळायला लागलो आणि तीच चूक होती. मी आयुष्यभर बॅकफूटवरच जर खेळलो असतो तर जास्त यशस्वी झालो असतो, विश्वनाथ नाही का झाला असेल असं म्हणणं आहे. अजित वाडेकरचंही नेमकं तेच म्हणणं आहे. तो म्हणतो की हनुमंत सिंग बॅकफूटवर इतका उत्कृष्ट खेळायचा की झोपेत सुद्धा त्याच्या लेग स्टंपवर जो चेंडू टाकला असताना तर त्याने आरामात मिडविकेटमधून तो बाउंड्रीला मारला असता. व्यंकटराघवननी त्याच्याबद्दल खूप सुंदर ऑब्झर्वेशन केलंय. व्यंकट म्हणतो की त्याला गोलंदाजी टाकताना मी कधीही लेग स्टंपवर चेंडू टाकला नाही, कारण लेग स्टंपवर चेंडू म्हणजे चार धावा देणे, आणि तो इतक्या सहजतेने आणि इतक्या शानदारपणे द्यायच्या, इतक्या हळुवारपणे द्यायच्या की तुम्ही लुटले जाताय असं तुम्हाला वाटायचं सुद्धा नाही. पण बॉलिंग अनालिसिस पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की अरे तुम्ही ते लुटले गेलेले. वेदीचं म्हणणं असं आहे की त्याची बुद्धिमत्ता इतकी चांगली होती, त्याची गुणवत्ता इतकी चांगली होती की खरं तर त्याने देशाचं नेतृत्व करायला हवं होतं, पण दुर्दैवाने त्याला ती संधीच मिळाली नाही. आणि इरापल्ली प्रसन्ना हा त्याचा खास दोस्त, इंग्लंडमध्ये 1964 तो त्याच्यावर राहायचा. तो म्हणतो की त्याचं क्रिकेटचं ज्ञान, त्याचं खेळाचं ॲनालिसिस, तो ज्या पद्धतीने गेम रीड करायचा ते पाहून मी थक्क व्हायचो. इतकं ज्ञान मी फार कमी लोकांकडे पाहिलेलं आहे आणि बॅटिंग तर त्याच्याकडे होती. त्यामुळे तो ज्या वेळेला निवृत्त झाला त्यानंतर त्याने ह्या ज्ञानाचा उपयोग कोचिंगसाठी केला. त्याने केनियाला सुद्धा कोचिंग केलं आणि त्यानंतर केनिया जिंकत गेली होती. तो भारतासाठी मॅच रेफरी राहिला, 9 कसोटी सामने आणि 54 वन डेजमध्ये त्याने मॅच रेफरीचं काम केलं. मी लेखक झाल्यानंतर बराच वेळेला हनुमंत सिंगला भेटलेलो आहे, त्याच्याशी गप्पा मारलेल्या आहे. विशेषतः तंत्राबद्दल जो बोलायचा ते त्याचं बोलणं प्रतिम असं ऐकत राहावं असं असायचं. सुभाष गुप्ते आणि विजय मांजरेकर हे त्याचे दोन अत्यंत लाडके खेळाडू, कदाचित ते दोघंही त्याच्याबरोबर राजस्थानला खेळत असल्यामुळे त्यांना त्यांचा सहवास मिळाला. पण सुभाष गुप्तेबद्दल तो तासन तास बोलू शकायचा. त्याची ते गुगली, मग तो एक गुगली कसा लपवायचा, मग दुसरा कसा दाखवायचा, मग कशा विकेट्स काढायचा, टप्पा कसा पाडायचा, आणि मांजरेकरांचं तंत्र, ह्याच्यावरही तो तासन तास बोलू शकायचा. इतकं सुंदर ॲनालिसिस करायचा कुठल्याही मॅचच्या वेळेला किंवा कुठलीही गोष्ट अडली तर हनुमंत सिंगचा दरवाजा आम्ही ठोठावायचो आणि तो कायम क्रिकेटप्रेमींसाठी उघडा असायचा. हा माणूस दुर्दैवाने डेंग्यूने गेला, 15-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याला डेंग्यू झाला आणि त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स झाले त्या कॉम्प्लिकेशन्समध्ये त्याचे व्हायटल ऑर्गन्स एकामागून एक फेल होत गेले आणि हा राजपुत्र ह्या जगातून गेला. मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की तो नुसता जन्माने राजपुत्र नव्हता, त्याच्या अंगात ब्लू ब्लड असेल पण त्याच्या फलंदाजीत सुद्धा ब्लू ब्लड होतं, पण तरी त्याला राज गादी कधी मिळालीच नाही, तो मान त्याला कधी मिळाला नाही, त्या धावा कधी त्याच्या झाल्या नाहीत, ते सातत्य तो कधी दाखवू शकला नाही आणि म्हणूनच तो महान होऊ शकला नाही. पण ज्यांनी ज्यांनी हनुमंत सिंगला बॅटिंग करताना पाहिलंय ते एक गोष्ट मान्य करते की त्यांनी प्रत्येकाला एक प्रचंड आनंद दिला. तो आनंद अर्थात धावांमध्ये मोजता येत नाही पण मन प्रसन्न करून जातो असा तो आनंद होता. आणि मी स्वतःला नशीबवान समजतो की हनुमंत सिंगला मी त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये बॅटिंग करताना बघितलं आहे. हनुमंत सिंग आणि वाडेकर हे दोघं स्टेट बँकेसाठी खेळायचे आणि त्यांच्या मोठमोठ्या पार्टनरशिप्स आम्ही बघितलेल्या आहेत. त्यावेळेला फलंदाजी करणं ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे आणि गोलंदाजी करणं हे कष्टाचं काम आहे असं वाटायचं, इतके हे दोघं उत्कृष्टपणे खेळायचे. एक डावखोरा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज, तो आनंद आम्ही कधीही विसरू शकणार नाही. मग आम्ही कितीही T20 क्रिकेट पाहू, वन डे क्रिकेट पाहू किंवा आजचं क्रिकेट पाहू, तो आनंद एक मोठी ठेव म्हणून अजूनही आमच्या मनात तसाच आहे.